चला फायनलचा मॅच मेगा फायनल सेमी फायनल आपण पाहिली तर झाली त्याच बनपुरी इलेव्हन बनपुरी वरच्या घरामध्ये आले ना फायनल खेळली जाते पहिला चेंडू मैदानामध्ये पहिला चेंडू आपण पाहिला तर पंचांकडे जावं लागले एक धाव मैदानाने कम्प्लीट केली जाते चोरीचे धाव चुकीचा थ्रो आहे दुसऱ्या धावेची तमाम शंका शांत केली जाते फायनलच्या मॅचमध्ये पहिल्या चेंडूवरती घडामोडी आपण पाहिल्या तर स्वैर मार त्याच्यामध्ये एक धाव म्हणजे दोन धावा स्कोडबोर्डवरती ऍड होतात सर नक्कीच से प्रेशर आहे हा दबाव आहे फायनलचा वाईड बॉल टाकला एक धाव देखील कंप्लीट केली गेली यावेळेस बॅट बदना येतोय हा दमदार फटका बॉल चाललाय सी मारे पार दमदार षटकार टीमची धाव संख्या आठ नक्की आपण पाहू शकतो बॉल लवकरच लवकर मैदानामध्ये टाकायचा आपण पाहू शकतो एक चेंडू खेळ झालाय फक्त सर आणि आठ धाव संख्या स्कोर बोर्ड वरती पाहतोय पाहिलं तर अतुल भालेकर बॉल वरती चालून येत होता गोलंदाजाने ते जाणलं टप्पा थोडासा मागे ठेवला आणि जादूची बोट फिरवली बॅक ऑफ लँड डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा बॉल इथे टाकलाय गोलंदाजाने पण यावेळेस देखील दमदार कम बैक। बॅट्समन अतुल भालेकरच्या बॅटमधन हा येतोय दुसरा ब्रँडेड षटकार बॉल सीमा पार। एक तेरी एक मेरी एक तुझा तर दुसरा माझा एका चेंडूवरती चर्चा गोलंदाजाची तर दुसऱ्या चेंडूवरती चर्चेला भाग पाडतोय फलंदाज अतुल चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते अतुलच्या बॅटमधन यावेळेस देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय बॅट्समन आणि ही इज ऑन फायर राईट नाव सर या गाडीला ब्रेक नाहीये ही सुटले सुसाद सुटल्या भूक आपण पाहू शकतो धाव संख्येची भूक आहे ज्या पद्धतीने चिंधड्या चिंधड्या उडवून टाकतोय गोलंदाजाच्या सुर्रेक फटका फसला जातोय की काय चेंडूळ जातोय सहा धावांसाठी आपण पाहिलं तर तिथे खेळाडू सीमारेस वरती पाय त्याचा होता आणि कॅश त्याने कलेक्ट केली मात्र अतुल भालेकर ऑन फायर व्हॉट अ बॅटिंग व्हॉट अ परफॉर्मन्स चौथा षटकार येतोय त्याच्या बॅटमधून भूक आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने हा खेळाडू धावसंख्येसाठी उपाशी आहे की काय आणि आता ती भूक भरून काढतोय कम बॅक करतोय गोलंदाजमच्या बाहेर पिचिंग झाल्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता होते पहिलं षटक संपलेलं आहे पहिल्या षटकानंतर धाव संख्या पाहतोय जाऊन पोहचते सव्वीस या धाव संख्येवर पहिला ये सर सहा चेंडूचा खेळ झालेला आहे आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने दोन डॉट बॉल आले सर आणि चार षटकार संघाची धावसंख्या सव्वीस वरती ज्या पद्धतीने आपण पाहिलं सव्वीस धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावण्यामध्ये यशस्वी झाला सर ज्या पद्धतीने मी नेहमी सांगत असतो दुसऱ्या षटकाकडे आपण नक्की जाऊयात तिथे येतोय मिस्टर श्रीधर आपण पाहतोय दुसरे षटक घेऊन राहुल पाटील तिथे आहे पुन्हा एकदा सुरेख फटका कवचच्या डोक्यावरून आपण पाहू शकतो क्षेत्रक्षेत तिथे तैनात आहे एक धाव महिन्यामध्ये कंप्लीट केली जाते दुसऱ्या धावेसाठी तिथे धावा धाव होत्या अतुल तिथे धावत नाहीये कारण की आपण पाहिलं थोडासा थकलेला आहे मात्र अतुलने आपलं काम केलेलं आहे आणि पवल्यांच्या दिशेने अतुलला माघारी पाठवलं जात आहे नक्कीच त्या दरम्यान विनंती करेल सन्माननीय दादासो जाधव साहेबांना आपण देखील व्यासपीठावर यायचंय एक उत्तम आयोजक आहेत आजच्या पाटण तालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा जी तीन दिवस रंगली होती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्याचे सर्वात मोठे आयोजक सन्माननीय दादासो जाधव साहेब इथे उपस्थित आहेत तर त्यांना व्यासपीठानं येण्याची आणि आसनस्थ होण्याची विनंती करेल येस राहुल पाटील पुन्हा एकदा फुल फटका पॉवरफुल फटका जातोय सहा 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 धावांसाठी मॅक्सिमम सीमारेषे बाहेर त्याच दरम्यान आमच्या पाटण तालुक्यातले अजून एक गोड आवाज हिंदी समालोचक विजयदादा जाधव साहेब देखील उपस्थित आहेत त्यांना देखील व्यासपीठावर येण्याची विनंती करेल आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे दादा सुर्रेक फटका आपल्या टप्प्यात आला तर आपण कार्यक्रम करतो म्हणजे करतो बॅटच्या मध्ये आलेला फटका सात धावांसाठी जातोय सीमारेसे पार राहुलच्या बॅट मधून येतोय षटकार नक्कीच किरण सर स्वप्न नाही रात्र बदलते दिवा नाही वात बदलते आयुष्यात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते आणि ती वेळ बदलवली जाते आता बनपुरी टीमची अ बॅटिंग कॅच कॅरी केली जाते टिट फॉर टॅट म्हणजे आपण पाहिलं तर राहुल पाटील अगदी तेजीने येतं त्याने त्याचं काम केलंय मात्र प्रेक्षकांना विनंती असेल बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या राहुल पाटील साठ्या नक्की सर त्या दरम्यान या ठिकाणी उत्तम माटेकर साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचं देखील हार्दिक हार्दिक हो स्वागत त्यांना देखील व्यासपीठावर येण्याची विनंती करेल या सर आपल्या येण्याने व्यासपीठाला नक्की शोभा येईल सन्माननीय उत्तम माटेकर साहेब पुन्हा एकदा आपण पाहिलं दीपक आहे बॅकफुटला जाऊन आपुल फटका सजवला गेला क्विक ऍक्शन बघायला भेटली क्षेत्रक्षक तिथे आहे पंचांचा इशा आहे तर चार धावा स आणि सहाव्या घेर वरती मला वाटतं बनपुरी इलेव्हन बनपुरी संघाची एकेरी दुहेरी धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत फक्त कुठली धावसंख्या नाहीये एकेरी स्वरूपामध्ये ज्या धावा आहेत त्या षटकां चौकारच्या माध्यमातून गोळा करतात आणि आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते बेचाळीस या आकड्यावरती फॉर्टी टू शेवटचा चेंडू पुन्हा एकदा पूल फटक्यासाठी तयार होता चोरीची एक धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो होतोय तिथे चुकीचा थ्रो होतोय एक धाव कम्प्लीट केली जाते दुसऱ्या धावेची तमाम शंका विवेक येतो डेंजर झोनला आहे पडला जातोय मात्र पंचांचा इशारा येतोय बाईसच्या स्वरूपामध्ये एक धाव येस त्या एका ये धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचते त्रेचाळीस या धावसंख्येवरती चव्वेचाळीस धावेचं आव्हान आहे फॉर्टी फोर रन्स टू विन चला स्पीड अप घ्यायचा स्पीड अप घ्यायचा मी विनंती करेल पुन्हा एकदा वीर हनुमान माटेकवाडी संघाला तुम्हाला शेवटच्या क्षणाला नाही तर बॉल दिसणार नाही मित्रांनो ब्लॅक लाईटला तुम्हाला सामोरं जावं लागेल थँक्यू सो मच कारण की तुम्हाला आव्हान आहे चव्वेचाळीस धावांचं नक्कीच सा, किरण सर आपण पाहिलं तर दोन षटकांमध्ये जी बॅटिंग केली अक्षरशः त्यासाठीच त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता चानक सरणने ती राहुल पाटील यांची त्यांना माहिती प्रकाशिते मंदावलाय जर आपण अगोदर बॅटिंग केली तर टार्गेट चेस करताना अपोजिशन टीमला अर्थातच वीरहनुमार माटेकरवाडी टीमला कुठेतरी अडथळा येऊ शकतो त्यांना कुठेतरी त्रास होऊ शकतो आणि त्यांच्या माध्यमातून झाली लाजवाब बॅटिंग नक्कीच उल्लेख करेल अतुल आणि करे, राहुल पाटील यांचा चव्वेचाळीस धावा लक्ष आहे त्रेचाळीस धावा लक्ष आहे चव्वेचाळीस धावांचं म्हणजे षटक इथे बावीस धावा ठोकाव्या लागतील त्या म्हणजे वीरहनुमार माटेकरवाडी टीमला जर ही फायनल ही स्पर्धा जिंकायची आणि जर या स्पर्धेमध्ये इतिहास लिहायचा आहे कारण किरण सर आपण पाहिलं तर पहिलं पर्व आहे या स्पर्धेचं आणि पहिला विनर हा आपल्या मी लक्षात राहतो आपण इंडियन आयडलचा विचार जर केला तर अभिजित सावंत इंडियन आयडलचा सा पहिला विनर आतापर्यंत तमाम ता मराठी प्रेक्षकांच्या तो लक्षात आहे जिंक अजून कोणाला माहित नाही चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती नील अनब्रेस्टॉंग दुसरा पाऊल कोणी ठेवलं अजूनही कमी लोकांना पा माहिती आहे पहिला वर्ल्ड कप कोणी जिंकला वेस्ट इंडिजने एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्याला माहिती आहे नंतर कोणी जिंकलं कमी लोकांना माहिती आहे दोन हजार सात साल का टी ट्वेंटी विश्वचषक कोणी जिंकला तर भारतीय संघाने जिंकला सर्वप्रथम शतकांचं शतक कोणी केलं तर सचिन तेंडुलकरने तर असाच इतिहास इथे रंगवावा लागेल मैदानावर आणि फोर्टी प्लसच्या मैदानामध्ये आपण पाहिलं तर ज्यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईतलं सगळ्यात मोठं आयोजन कोणी केलंय पहिलं आयोजन तर माननीय श्री सन्माननीय चंद्रकांतजी चाळके साहेब हे पहिलं आयोजन आहे नवी मुंबईतील सर्वात मोठं दुसरं आयोजन कोणी केलं माहिती नाही मात्र पहिलं आयोजन मान्यवरांच्या वाढदिवसानिमित्त बारा फेब्रुवारीचा वाढदिवस माझ्या लक्षात आहे सर नक्की सर बारा फेब्रुवारी दोन हजार वीसचा चा तो दिवस जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे एक फटका आपण पाहू शकतो शॉट आपण पाहू शकतो विवेक तिथे आहे एक धाव मैदानामध्ये कंप्लीट केली जाते दुसऱ्या धाव्याची शंका तिथे आहे ती देखील शांत केली जाते एका धावेवरती शांत सर दुसऱ्या धावेसाठी विचार करावा लागतो हे दडपण आहे ही दहशत आही आहे कारण की काही क्षेत्ररक्षक असे आहेत की त्यांचा रॉकेट ट्रोला तुम्ही वाचू शकत नाही तो ट्रो आल्यानंतर बॉल कॅरी केल्यानंतर तुम्हाला पवेलेंच्या दिशेने आराम करण्यासाठी पाठवलं जाता स्कोअर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले अवघ्या एक या धावसंख्येवरती इथे देखील आपण पाहतोय लेग बायच्या रूपामध्ये मिळेल अवघी एक धाव आणि टीमची धाव संख्या जाऊन पोहोचते दोनच्या घरामध्ये अजूनही बेचाळीस धावांची आवश्यकता आहे ती म्हणजे श्रीराम वीर हनुमान भाटेकरवाडी या टीमला जर या सामन्यामध्ये कमबॅक करायचा आहे सामना जिंकायचा आहे इथे मात्र जे काम अतुलने केलं होतं जे काम राहुलने केलं होतं तशाच पद्धतीचं काम करावं लागेल दोन्ही बॅट्समनला आपण पाहू शकतो अगदी स्टंप लाईनमध्ये टाकलेला चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकता अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपामध्ये डिकल्या स्वरूपामध्ये एक धाव येत्या संघाची धावसंख्या तीनवरती जाऊन पोचत्या त्याचबरोबर अंकुश दादा तुमचं देखील मनापासून अधिक स्वागत आहे या व्यासपीठावरती वेलकम दादा थँक्यू सो मच जाऊयात पुन्हा एकदा मॅचकडे आपण पाहतोया वॉच केला पॉवरफुल फटका फुल फटका विवेकला तिथे चेंडू पाहत बसावं लागेल प्रेक्षकांना फिल्डर क्षेत्र करावं लागेल प्रेक्षक फिल्डर फिल्डर प्रेक्षक अशी कॅच आपण पाहिली ज्या पद्धती प्रेक्षकांमध्ये घेण्यात आल्या आणि या सहा धावानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत्या ती म्हणजे नऊ या आकड्यावरती काय बोलाल जोपर्यंत आपण पाहिले तर तुमचे जिंकण्याचे सगळे दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत प्रयत्न 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 करत राहायचा नक्कीच हा देखील हाफ वॉली होता उडवण्याचा प्रयत्न नितीन खाली येतोय आणि इथे मात्र विकेटचं पतन होते हादरा बसला जाते बीर हनुमान माटेकरवाडी टीमला बॅट्समॅन बॅक टू द पवेलियन येस स स्पीडप घ्यायचा याच्या आधीच्या चेंडूवती षटकार आला त्यानंतर विकेट गेला आपण पाहिलं या घडामोडी आत्तापर्यंत खूप वेळा क्रिकेटमध्ये या आयोजनामध्ये झालेल्या आहेत कारण की तुल्यबल संघ आहेत आतापर्यंत कुठलीच मॅच वन साईड आपल्याला बघायला भेटली नाही प्रत्येक मॅच ही शेवटच्या चेंडूपर्यंत गेली आहे आणि त्यातला फायनलचा सामना आपण पाहू शकतो चव्वेचाळीस धावांचा आव्हान ठेवल्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे नऊ या आकड्यासाठी बॉलिंग मार्कसाठी तयार होत्या मिस्टर राहुल पाटील बनपुरी इलेव्हन बनपुरी संघाचा कर्णधार सहा चेंडू पस्तीस धावांची आवश्यकता असेल पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आपण पाहू शकतो प्लस एक धाव येईल दोन धाव आताच्या आहेत राजू नाकवा सरांचा इशारा येतो या।, या दोन धाव्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच अकरा या धावसंख्येवर संख्येवर या किरण सर आपण समीकरण पाहिलं तर सहा बॉल आणि तेतीस रनची आवश्यकता कंपल्सरी सहा षटकारच ठोकावे लागतील इथे आणि ते मात्र प्रयत्न फसला जातोय आणि पंचांच्या ऐशाऱ्यात नक्कीच आमचं लक्ष असे लेग बायच्या रूपामध्ये मिळते अवघी एकदा रूपामध्ये अर्थात स्ट्राईक रोटेट होणार नाही आता मात्र पाच बॉल आणि बत्तीस धावांची आवश्यकता मॅच मध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे वर्चस्व करून घेतोय तिथे बनपुरी इलेव्हन बनपुरी संघ मला वाटतं पहिल्यांदा अशी मॅच ही वन साईड करून घेतली बनपुरी इलेव्हन बनपुरी संघ बॉलिंग मॅच साठी पुन्हा एकदा राहुल पाटील तयार होतोय मोठा फटका जरूर येतोय ये क्षेत्रक्षण ये तिथे आहे मंगेश तिथे आहे कॅच कॅरी करेपर्यंत चेंडू ट्रॅव्हल तो नो मॅच लँड मध्ये टप्पा पडल्यानंतर तिथे बॅकअप येत आहे आणि मैदान मध्ये आपण पाहिलं तर अवघी एक धाव कम्प्लीट केली जाते आतापर्यंत दोन चेंडूंचा खेळ झालेला आहे दोन नंतर धावसंख्या आपण पाहतो जाऊन पोहोचत्या ती म्हणजे तेरा या धावसंख्येवरती थर्टीन चार चेंडू एकतीस धावांची चे आवश्यकता असेल पुन्हा एकदा आपण पाहू शकतो तर हॉंगॉनच्या दिशेने क्षेत्रक्षक अतुल भालेकर आहे तिथे बॉल कॅरी केल्यानंतर लगेचच फेकी केली जात्या तर आपण पाहू शकतो या सामन्यामध्ये पूर्णपणे पकड करून घेतली ती म्हणजे बनपुरी इलेव्हन बनपुरी या संघाने वर्चस्व दाखवलंय विजयावरती अर्थातच बनपुरी इलेव्हन बनपुरी संघ विजयाची चावी इथे तयार केले आहे पुन्हा एकदा हाफ वॉली होता ऑन साईडला उडवलाय आहे पण ताकद तितकी जनरेट नाही केली आणि खूप उशीर झालाय आणि हा देखील बॉल चाललाय डी झोन मध्ये पंचांचा इशारा नक्कीच येईल दोन धावा इथे मिळतील आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक आहे अवघ्या दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे सामना पूर्णपणे कंट्रोलमध्ये फक्त फॉर्मॅलिटी पुन्हा एकदा मिळते एक बॉल शिल्लक नक्कीच विजयाच्या उंबर ठेवून येऊन आहे किरण सर बनपुरी बनपुरी संघ या अगोदरच्या काही स्पर्धांमध्ये बॅकफूटला गेला होता ग्रुप मधनच बाहेर गेला होता त्यानंतर मात्र इथे चांगलं कमबॅक केलं जाते टीमकडनं तर विनंती करेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या आयोजनासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात विजेता संघासाठी हे आयोजन आपण पाहिलं तर पहिलं वर्ष आहे मला वाटत नाही सर हे पहिलं वर्ष आहे ज्या पद्धतीने पूर्ण विचार करून हे आयोजन भरवलं एवढे मान्यवर या आयोजनामध्ये आहेत वजनदार व्यक्तिमत्व या आयोजनामध्ये आले आपण पाहतो तर ज्या पद्धतीने या आयोजनाला गर्दी भरल्या खरंच मी कौतुक करेल या आयोजनाचं माननीय श्री सन्माननीय चंद्रकांतजी चाके साहेब युवा मंच आयोजित भैरवनाथ नागनाथ चषक दोन हजार चा आणि अर्थातच बनपुरी इलेवन बनपुरी संघाचा विजय